आज या ठिकाणी आम्ही सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याच्या संदर्भात आलो होतो. ज्या लोकांनी 100 रुपये बॉन्ड पेपरवरती घरी खरेदी केलेली आहेत त्या लोकांचे घरांवरती हातोडा चालणार असं रिजनल कमिशनर मेघा नवार यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. कुठलाही आधार नसताना त्यांनी ते वक्तव्य करणं चुकीचं आहे. एकीकडे कर्नाटक सरकार सांगतात की अक्रम सक्रम योजना येऊन सर्व घरं हे लिगल होणार आहेत आणि एकीकडे अशी बेळगावचे अधिकारी अशी सूचना देतात हे चुकीचं आहे. त्यामुळे लोक धास्तावलेले आहेत. स्वतःच्या कष्टाने कमाईने जे घर बांधलेलं असतं ते जाणार. जे 20-25 वर्षापासून घर बांधलेले ते जाणार म्हटल्यानंतर लोक हे धास्तावलेले आहेत. या ठिकाणी बेळगाव शहरामध्ये अनेक अनधिकृत बांधकाम फोफावलेली आहेत. त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. महानगरपालिका त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आहे. चौथा मजला सगळीकडे इलिगल बांधण्यात येत असतो त्या ठिकाणी त्यांचं दुर्लक्ष होतं आणि ज्या ठिकाणी लोकांनी कष्टाने बांधलेली घरं आहेत त्या ठिकाणी त्यांनी हे करतात. अक्रम सक्रम योजना येऊन लोक घर कधी रेग्युलर होणार यासाठी महानगरपालिकेच्या त्या पायऱ्या दूर होतात. रोज येऊन ते लोक विचारतात अक्रम सक्रम योजना लागू झाली का, केव्हा होणार, आम्ही फॉर्म भरायचे काय, आम्ही काय असेल ते पेनॉल्टी भरून आमची घरं रेग्युलर करून घेतो. हे लोक प्रत्येक सातत्याने ह्याची विचारणा करतात की अक्रम सक्रम योजना केव्हा लागू होणार. आणि असं असताना अचानकपणे या ठिकाणी रिजनल कमिशनर मेघा नवार या ठिकाणी म्हणतात की 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती जे घरं बांधलेली आहेत ते इलिगल आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या घरांवरती हातोडा फिरवला जाणार हे चुकीचं आहे. आता ते घरं बांधून 20-25 वर्ष झालेली आहेत. त्यांचा समावेश या ठिकाणी झालेला आहे मतदार यादीमध्ये. तर त्या ठिकाणी त्यांना नागरी सुविधा पुरवणं महत्त्वाचं आहे, रस्ता आणि गटर देणं महत्त्वाचं आहे. असं असताना ते घरं पाडवतात. यासाठी आम्ही या गोष्टीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि नेहमी आम्ही त्या जनतेच्या पाठीशी राहून त्यांचे घरं वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील करू.